वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा लाड येथील एका 35 वर्षीय युवकाला अमरावती येथील संदर्भ सेवा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते, परंतु सध्या कोरोना महामारीमुळे प्रत्येक येणारा रुग्णास हा कोविडचा रुग्ण समजूनच त्याला तशा प्रकारचीच उपचार पद्धती अवलंबिण्यात येते, त्यामुळे त्या रुग्णाचा सुद्धा स्वॅब घेण्यात आला होता। मात्र स्वॅब घेतल्यानंतर 2 ते 2.5 तासाच्या आतच त्यांनी आपला प्राण सोडला होता, त्यावेळी त्याला मृत घोषित करण्यात आले होते। तदनंतर त्याचे पार्थिवाला कोरोना रोगप्रतिकारक किटमध्ये व्यवस्थित बंद करून देण्यात आले होते व त्याचा अंत्यविधी करण्यात आला होता। वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा लाड येथे वेगवेगळ्या चर्चांना ऊत आले होते। त्या व्यक्तीच्या घराकडे सुद्धा बघताना हा कोरोनाचा रुग्ण आहे अशा दृष्टीने बघितल्या जात होते। याविषयी विदर्भ न्यूजने प्रत्यक्ष अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्याम सुंदर निकम यांची भेट घेतली व त्यांना विचारणा केली असता त्यांनी यावेळी सांगितले, एक कारंजा येथील रुग्ण आमच्या नॉन कोविड आयसीयूमध्ये भरती होता, त्याचा आयसीयूमध्ये मृत्यू झाला। त्याच्या मृत्यूपूर्वीच आम्ही त्याचा एक थ्रोट स्वॅब घेतला होता आणि त्याचा निष्कर्ष हा निगेटिव्ह आलेला आहे। त्यामुळं ज्या गावचा तो आहे त्या गावातल्या नागरिकांनी घाबरण्याचं काही कारण नाही। तो निगेटिव्ह असल्यामुळे कुठल्याही प्रकारची कोविडचा आजार असण्याची त्याला शक्यता नाहीच आहे आणि म्हणून कुठल्याही प्रकारचा त्या कुटुंबावर अन्याय होऊ नये अशी माझी एक सगळ्यांना कळकळीची विनंती आहे। की तो रुग्ण कोविड या आजाराने मृत झालेला नसून श्वसन विकाराच्या आजारामुळे तो मृत झालेला आहे, त्यामुळे कारंजा लाड येथील त्या व्यक्तीच्या आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी व गावातील नागरिकांनी घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही। विदर्भ न्यूज करिता कारंजा लाड येथून अक्षय लोटे यांचा वृत्तांत।